कुडनूरच्या युवकाला मिळाला कृत्रिम पाय आणि वृद्ध रेडेकर. डॉक्टर संदेश जाधव यांचा पाठपुरावा. कुडनूर तालुका चंदगड येथील युवकाला शिवसेना उपजिल्हा प्रमुख अनिरुद्ध रेडेकर आणि कुडनूर युवा नेते डॉक्टर संदेश जाधव यांच्या पाठपुराव्याने कृत्रिम पाय मिळाला. काही महिन्यापूर्वी कुडनूर येथील संतोष मुतकेकर यांच्या शेतात काम करताना ट्रॅक्टरच्या रोटरखाली सापडून अपघातात पाय निकामी झाला होता. अनिरुद्ध रेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रुग्णांच्या आनंद मेळाव्यात वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चुबटे यांची भेट झाली. त्यावेळी संतोष यांना जयपुरी पाय उपलब्ध करून देण्याचं ठरलं. यासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अनिरुद्ध रेडेकर आणि कुडनूरचे युवा नेते डॉक्टर संदेश जाधव यांनी पाठपुरावा करून आज कृत्रिम जयपुरी पाय उपलब्ध झाला. आज कुडनूर या त्यांच्या गावी त्यांना हा कृत्रिम पाय सुपूर्त करण्यात आला. हा पाय उपलब्ध करताना मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चुबटे, राम राऊत यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. या प्रसंगी सरपंच संगीता गाडगे, शिवसेना चंदगड विधानसभा प्रमुख बाळासाहेब नावलगे, चंदगड विधानसभा संपर्क प्रमुख डॉक्टर नामदेव निटुरकर, शिव उद्योग सेनेचे सुशांत नवकुडकर, बापूसु खवाळे, कुडनूर येथील बाबूराव जाधव, हनुमंत मोहनगेकर, भीमराव बामणे, प्रकाश केसरकर, चंद्रकांत कांबळे, शिवाजी ओवळकर, ज्योतिबा गुंजकर, अर्जुन हेपाळकर आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.